नमस्कार, माय मराठी 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा शहरामध्ये एक करोनाबाधित रुग्ण आढळला आहे, त्याच्यामुळं जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे, हडबडून जागा झालेला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आता सातारा शहरामध्ये थर्मल मीटरच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी केली जाते. आता जर आपण मागं बघत असाल तर आरोग्य कर्मचारी हे पोलिसांची असाल, नागरिकांची असाल, थर्मल मीटरच्या माध्यमातून तपासणी करतायत. सातत्यानं तपासणी करून त्यांचं टेम्परेचर चेक केलं जातं आहे, त्यांच्याकडून त्यांची माहिती घेतली जाते, त्यांना कुठले सिम्पटम्स आहेत का ह्याची विचारणा केली जाते, आणि जर तसे कुठलं असेल तर त्यांना लगेच तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी उपचारासाठी पाठवलं जाते. मात्र अद्यापही असा कुठलाही रुग्ण किंवा अद्यापही असे सिम्पटम्स असलेले कुणी आढळलेलं नाही. आणि ज्याच्याकडे मास्क नाही आहे, अशा मास्क नसणाऱ्या लोकांनाही नगरपालिकेच्या माध्यमातून 500 रुपये दंड केला जातो आहे. आपल्याबरोबर अधिक माहिती देण्यासाठी आरोग्य अधिकारी राजेंद्र कायगुडे साहेब आहेत. काय विशेष माहिती द्याल, कशा पद्धतीनं तपासणी चालू? आज दुपारी एक पेशंट झाल्यानं सापडल्यानंतर नगर परिषदेमार्फत आम्ही सकाळपासूनच थर्मल स्कॅनरद्वारा प्रत्येक नागरिकाच्या थर्मल स्कॅनद्वारे त्यांच्या शरीराचं तापमान तपासतो आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळपास 200 लोकांचं तापमान तपासलं आहे, त्यापैकी बहुतांश लोकांना काही अशी कुठली लक्षणं दिसून आली नाहीत. तसेच आम्ही मास्क न वापरणाऱ्या लोकांनाही कारवाई सुरू केलेली आहे. आत्तापर्यंत आम्ही 6 लोकांना प्रत्येकी 500 रुपयेप्रमाणे 3000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे सातारा शहरामध्ये. आणि आणखीन हीच यंत्रणा आणखीन कडक आम्ही उद्यापासून आणखीन प्रभावीपणे राबवणार आहे, जेणेकरून की सातारा शहरात ह्याचा कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही आणि होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. तर सर, नागरिकांनी सगळ्यांनी घरीच थांबून आम्हाला सहकार्य करावं ही आमची नम्र विनंती. कुठल्या कुठल्या एरियामध्ये आता तपासणी चालू आहे? आता सध्या मोती चौक, शनिवार चौक, पोवई नाका या 3 ठिकाणी प्रामुख्याने चौकशी चालू आहे. उद्यापासून आणखीन ती ठिकाणं वाढवली जातील आणि जास्तीत जास्त नागरिकांची आम्ही संपर्क साधू यासाठी आमचा प्रयत्न राहील. आत्ता जर बघितलं आपण, आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. पहिल्या फेजमध्ये ज्यावेळेला नॉमिनल चेकअप चालू होतं त्यावेळेला सातारा शहरातील 13,000 कुटुंबांचं चेकिंग त्या सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे. 53,000 लोकांचं तपासणी सातारा नगरपालिकेनं पूर्ण केलेलं आहे. मग ते जिल्ह्याच्या बाहेरून आलेले नागरिक असतील, त्यानंतरनं सातारा शहरातील नागरिक असतील किंवा परप्रांतीय असेल, अशा सर्व नागरिकांची तपासणी आता सातारा शहर नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाते. सातारा शहरामध्ये आढळलेला हा रुग्ण पाहता आता सतर्क झालेली यंत्रणा आपण पाहतोय. सातत्यानं सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी चालू आहे, सॅनिटायझरच्या माध्यमातून लोकांना वाटप चालू आहे, मास्कचं वाटप चालू आहे. तर काही ठिकाणी जिथं आपल्याला निर्जंतुकीकरण करण्याचं काम आहे तेही फवारणी निर्जंतुकीकरणाची चालू आहे. आणि सातारा नगरपालिकेनं दिलेल्या सूचना नागरिकांनी जर पालन केलं तर हा रुग्ण आपण सातारा जिल्ह्यातून हद्दपार करू शकतो. आम्ही आत्तापर्यंत तुम्हाला ज्या ज्या बातम्या देतो त्या कशा वाटतात त्या नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की पाहत राहा आपला आवडता चॅनल माय मराठी 24.